मराठा आरक्षण याचिका फेटल आता काय करावं असं वाटतं? अजून राज्य सरकारची याचिका तिथे आहे. ही याचिका फक्त 102 पुटाची होती. अजून याचिका त्या ठिकाणी आहे आणि 102 घटना दुरुस्तीच्या संदर्भात लोकल कोर्टाने निर्णय दिला होता. त्यानुसार आता ही याचिका फेटाळल्यानंतर जी परिस्थिती अशी आहे की आता राज्य सरकारच्या मागासवर्ग आयोगाला मराठा समाज मागास आहे हे पुराव्यासहित सांगावं लागेल आणि तो रिपोर्ट केंद्राकडे पाठवावा लागेल. आधी केंद्राकडे पाठवण्याची आवश्यकता नव्हती पण आता तो केंद्राकडे पाठवावा लागेल एवढाच याच्यामध्ये फरक आलेला आहे. आणि न्यायमूर्ती भोसले यांची जी कमिटी केली होती त्या कमिटीने हेच सांगितलेलं आहे की राज्य सरकारने विना विलंब मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा आणि ज्या प्रकारे त्या ठिकाणी मागणी झालेली आहे की त्याच्यामध्ये 4 सदस्य मराठा आरक्षण समजणारे घेण्यात यावेत आणि त्यांच्या माध्यमातून रिपोर्ट तयार करावा. मला असं वाटतं की हे जर केलं तरच आरक्षण येऊ शकते, अन्यथा आतापर्यंत चालढकल चालले याची काही. ओबीसी हे जे आहे इम्पेरिकल डाटा त्याचं काम ओबीसी आयोगाला देण्यात आलेलं आहे, हे कितपत काम याच्यामुळे होऊ शकेल असं वाटतं? मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ओबीसी इम्पेरिकल डेटाचं काम हे आयोगालाच दिलं पाहिजे कारण सर्वोच्च न्यायालयाने के कृष्णमूर्तीमध्ये जे सांगितलेलं आहे ते आयोगालाच ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आम्ही केंद्राला डेटा मागू, इकडे डेटा मागू, तिकडे डेटा मागू याला काही अर्थ नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन त्यांनीच होईल, त्यामुळे हे उशिरा केलं असलं तरी हे योग्य आहे.